राज्यातील पोलिसांच्या बदल्यांमध्ये दलाल सक्रिय असल्याचा गोपनीय अहवाल सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ऑगस्ट 2020 मध्ये तत्कालीन राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख रश्मी शुक्ला यांनी पोलीस बदल्यांबाबत काही दलाल सक्रिय असल्याचा अहवाल दिला होता. तो हाच अहवाल असल्याचं बोललं जात आहे. यात महादेव इंगळे, संतोष जगताप, नवाज मणेर, देवानंद भोजे या व्यक्ती राजकीय नेत्यांची नावं वापरत पोलिसांच्या बदल्यांमध्ये दलाली करत असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. हे दलाल राज्यात विविध ठिकाणी वरिष्ठ पदांवर असलेल्या 29 पोलिसांच्या बदल्यांबाबत हालचाल करत होते. अशा बदल्यांमुळे पोलीस दलाची बदनामी होत असून तात्काळ कारवाई आवश्यक असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं होतं. या आरोपावरून आज देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोलही केला. पोलीस बदल्यांचा गुप्त अहवाल सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय. 29 अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी 4 एजंट्स सक्रिय होते. त्यांची नावं देखील या अहवालात आहेत. तात्काळ कारवाईची गरज या अहवालात नमूद करण्यात आली. आई भवानीचा गजर म्हणजे डोंबिवलीतील एका महिलेला अश्लील मेसेज पाठवून तिची छेड काढणाऱ्या एका उत्तर भारतीय तरुणाला मनसे पदाधिकाऱ्यानं बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पीडित महिला आणि तरुण एकाच ठिकाणात कार्यालयात काम करतात. हा तरुण या महिलेला अश्लील मेसेज पाठवून तिची छेड काढत होता. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी दरम्यानचा टप्पा 1 मे पासून सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. मात्र रखडलेल्या कामामुळे 1 मे पासून सुरू होण्याची शक्यता कमी आहे. नागपूरजवळील प्रारंभस्थळापासून 100 किलोमीटरचं काम अजूनही बाकी आहे. कोरोनामुळे लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे कामाचा वेग मंदावला आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यात ओतूर इथं वीज कोसळून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत असल्यानं शेतात कांदे झाकण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या अंगावर ही वीज कोसळली. रामभाऊ साबळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल मे मध्ये होणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षांसाठीचं सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा आणि लेखी परीक्षेबाबतच्या सूचनांचा त्यात समावेश आहे. सुधारित वेळापत्रक www.mahassessiboard.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10वी 12वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या. परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या 1 ते 1.5 तास आधी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावं असं आवाहन राज्य शिक्षण मंडळानं केलंय. तसंच परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी विद्यार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्र प्रमुखांचं थर्मल स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे